गेल्या अनेक वर्षापासून अतिक्रमणाने गजबजलेला गंज बाजार आज मोकळा श्वास घेतलाय। महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने ही कारवाई केली। या कारवाईमुळे गंज बाजारातील महापालिकेचा सुमारे 3000 चौरस फुटाची जागा रिकामी झाल्याची माहिती अतिक्रमण विभागाचे प्रमुख सुरेश इथापे यांनी दिली आहे। गेल्या अनेक वर्षापासून गंज बाजार इथं असलेला अतिक्रमण महानगरपालिकेच्या पथकाने शुक्रवारी कारवाई करून काढली। फळ विक्रेत्यांनी केलेलं आणि एका टपरीचं अतिक्रमण कारवाई करून काढण्यात आलं, त्यामुळे गंज बाजारातील महानगरपालिकेची सुमारे 3000 चौरस फुटाची जागा रिकामी झाली आहे। गंज बाजारामधील अतिक्रमणांवर कारवाई करण्याचं नियोजन गेल्या 8 दिवसांपासून सुरू होतं। प्रशासकीय आणि सत्ताधाऱ्यांकडे या संदर्भात अनेकदा बैठका झाल्या, पण त्याला प्रत्यक्षात कारवाईचं रूप येत नव्हतं। शुक्रवारी मोठा पोलीस बंदोबस्त महानगरपालिकेला मिळाला आणि कारवाईला सुरुवात झाली। अतिक्रमण पथकाचे कर्मचारी गंज बाजारात शिरतात, अनेकांचे धाबे दणाणले, काहींनी स्वतःहून अतिक्रमणं काढून घेतली, पण अतिक्रमण विभागाचे प्रमुख लक्ष महानगरपालिकेच्या इमारतीमधील अतिक्रमणांवर होतं। तिथं 2 फळ विक्रेते होते, एकानं तर टपरीच टाकलेली होती। महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी इथं कारवाईला सुरुवात केल्यानंतर जोरदार विरोध झाला, पण पोलीस बंदोबस्तामुळे समोरच्यांचा विरोध काही काळच टिकला। त्यानंतर मात्र पथकानं कारवाईला जोर धरला, त्यामुळे सुमारे 1:30 सुरू झालेली ही कारवाई सायंकाळी 6 चालली। महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागानं ही जागा अतिक्रमणमुक्त केली। सुमारे 3000 चौरस फूट जागा अतिक्रमणमुक्त झाली आहे। सुरेश इथापे यांच्याबरोबर अतिक्रमण विभागाचे रिजवान शेख, कैलास भोसले आणि मुख्यालयातील कर्मचारी या कारवाईत सहभागी झाले होते। ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर।